गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण आमच्या श्री समर्थ अभ्यासिका या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध व्याकरणाचे प्रकार शिकत आहात. आम्ही आपल्याला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत, SSC बोर्डाच्या परीक्षेत विविध व्याकरणाचे प्रकार परीक्षेला जे विचारले जातील त्याचा काही थोडक्यात मार्गदर्शन करत आहोत या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री समर्थ अभ्यासिका. आपण आज क्वेश्चन नंबर 1A मधला जे मागचा प्रश्न शिकलो होतो लँग्वेज स्टडी, याच्यातला काही वेळेस कम्प्लीट वर्ड चेन ऑफ व्हर्ब विचारलं जातं. मागे जो आपल्याला व्हिडिओ पाठवला तो नाऊनचा होता, तर कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब हे कसं राहतं, ते एक वर्ब दिलेलं असतं. जसं काही कम्प्लीट द फॉलोविंग वर्ड चेन ऑफ व्हर्ब, जसं ईट दिलंय EAT, तर टीने शेवट झालाय तर टेल TELL, एलने शेवट होतोय टेल शब्दाचा तर लिसन LISTN, एन वरून नोटीस NOTIC, आणि ई वरून एज्युकेट EDUCATE, तसं दुसरी वाक WALK, के वरून KNW नो WAT, वॉच HEAR, हिअर RING, रिंग ग्रो GROW, W वरून वॉच वेट WATCH, टी वरून टॉक, के वरून कीप आणि पनिश PUNISH. तसंच विद्यार्थी मित्रांनो पुढे काही अशी उदाहरणं आहेत, सिंग SING, जी वरून गो GO, ओ वरून ओके, के वरून KNW नो, W वरून वॉच WATCH, तसं स्टडी STUDY, स्टडी वरून Y वरून यॉन YAWN, N वरून नोटीस NOTIC, E वरून ईट EAT, टी वरून टेल, तसं लर्न याची सुरुवात LERN, N वरून होतो NOTIC नोटीस, ई वरून EAT ईट, टी वरून टॉक TALK, की वरून कीप, तसं टीच TEACH, EH वरून HEAR, हिअर R वरून RING, रिंग GROW, ग्रो आणि WATCH वॉच. अशा प्रकारे आम्ही थोडक्यात एक साथ एक उदाहरण देऊन वर्ब चाईन ऑफ व्हर्ब कसे राहतात, दिलेले वर्ड चाईन ऑफ व्हर्ब म्हटलं तिथे नाऊन लिहिलं तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. तुम्हाला जर तिथे व्हर्ब सांगितलं असेल तर व्हर्बच लिहावा लागेल. आदल्या क्रियापदाने जो व्हर्बने शेवट होतो तो पुढच्या शब्दाची सुरुवातीचं लेटर राहणार आहे. जसं काही या ठिकाणी टीचर शब्दाची सुरुवात TEACHने झाली मात्र शेवट HNE, तर पुढचा शब्दाची सुरुवात HNE राहणार आहे HEAR. त्याच्यानंतर RNE शेवट होतोय तर पुढचा RNE राहणार आहे RING, शेवटचा GROW. अशा प्रकारे आपण आमच्या श्री समर्थ अभ्यासिका या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर चांगला प्रतिसाद देत